नाशिक महापालिकेचे सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या राजूनगर येथील संपर्क कार्यालयावर संशयित आरोपी सागर देशमुख यांनी सुमारे 10 ते 15 हल्लेखोरांच्या टोळीसह हल्ला चढवलाय. यावेळी कार्यालयाची आणि शासकीय वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रसंगी कार्यालयामध्ये सोनवणे हजर नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. बुधवारी दुपारी 1 सुमारास सोनवणे यांच्या राजूनगर येथील कार्यालयावर 8 ते 10 मोटरसायकलवर संशयित सागर हा त्यांना घेऊन आला. यावेळी त्याने आणि साथीदारांनी दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड सुरू केली. कार्यालयाबाहेर उभी असलेली महापालिकेचे शासकीय वाहन यावेळी फोडण्यात आले. केबल ग्राहकांकडून आलेले सुमारे 12,500 रुपये देखील त्यांनी लुटून नेले. आम्ही पुन्हा रात्री येऊ तेव्हा सगळ्यांचा कार्यक्रम करू असा दम देखील यावेळी टोळक्यानं दिला. हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करून कठोर कारवाई करावी यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याबाहेर महापौर सतीश कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, महापालिका सभागृह नेता सतीश सरोणे, गटनेता जगदीश पाटील, नगरसेवक अजिंक्य साने, मुकेश शहाणे, महेश आहिरे, साहेबराव आव्हाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जमावाला शांत करत कारवाईचे ठोस आश्वासन दिले. पाऊनच्या सुमारास आमच्या परिसरातला कुख्यात गुंड सागर देशमुख व त्याचे इतर अनेक सहकारी यांनी येऊन आज माझ्या कार्यालयात धुडगूस घातलेला आहे. पूर्ण ऑफिस तोडून टाकलेलं आहे आणि माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. माझ्या सरकारी गाडीचं नुकसान केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचं केबलचं काय कलेक्शन होतं ते ती लूटमार करून नेलेली. एवढा द्वेष का? हा आमचा परिसर अतिशय शांत असताना आणि करोना काळात मी असेल, माझा चिरंजीव असेल आणि आमचे सर्व सहकारी करोना काळात रुग्णांना बेड देणं असेल, ऑक्सिजन देणं असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देणं अशा पद्धतीचं कामकाज सुरू असताना कुठेतरी आम्ही करत असलेले लोकोपयोगी काम आणि लोकांचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद यामुळे कुठेतरी दुःखी होऊन हा सदर इसम नेहमी ही चौथी वेळ आहे त्याची की त्यांनी आमच्या कार्यालयावर किंवा आमच्या गाड्यांवर किंवा आमच्या बोर्डवर हल्ला करण्याचा ही चौथी वेळ आहे. आणि या संदर्भात मी पोलिसांना वारंवार निवेदन दिलेले आहेत. सर्व मागच्याच आठवड्यात आमचं भारतीय जनता पक्षाचं डेलिगेशन सुद्धा त्यांना भेटलं, आमदार भेटले, त्यांना विनंती केली होती की बा तुम्ही या गुंडाचा बंदोबस्त करावा, परंतु अद्यापावत त्याचा बंदोबस्त करण्यात आला नाही. पोलीस मला सांगतात की त्याचा फोन बंद आहे, ट्रॅक होत नाही, पण तो रात्री दारू पिल्यावर मला शिवीगाळ करतो, मग तेव्हा तो कसा ट्रॅक होत नाही. आणि आमचा परिसर अतिशय शांत असा परिसर असल्यामुळे आणि सर्व आमच्या प्रभागातील नागरिक आमच्या सोबत असल्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की आमच्या प्रभागातील परिसरातील नागरिकांना हा त्रास, हा धुमाकूळ, ही गुंडगिरी आणि ह्या सागर देशमुखला कोणाचा आशीर्वाद आहे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यांनी समोर यावं आणि ह्या पोलिसांना मी आता विनंती करतो, शेवटची विनंती करतो की आपण जर आता तात्काळ कडक कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मी कळवलेलं आहे, आदरणीय देवेंद्रजींना कळवलेलं आहे, गिरीश भाऊ महाजनांना सुद्धा मी फोन करून त्यांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की या दोषींवर तात्काळ कडक कारवाई होण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर प्रयत्न करत आहोत. तरी मी परिसरातील आमच्या प्रभागातील नागरिकांना नम्र निवेदन करतो की त्यांनी या बाबतीत कुठल्या गोष्टी भयभीत होऊ नये, कारण मी समर्थ आहे तुम्हाला भयमुक्त करण्यासाठी. आणि ह्या गुंडामुळेच आपण परिसरात CCTV कॅमेरे लावले होते आणि त्यामुळेच कुठेतरी जाऊन यांची जी इथे गुंडागर्दी होती ती संपवण्यात आली होती. त्याचा कुठेतरी राग ठेवून गेल्या 10 वर्षापासून हा इसम कायम आमच्याशी कुरघोड्या करतो आणि अशा पद्धतीने करतो. निवडणुकीला लढायची असेल तर सामोरं जा ना, आम्ही तयार आहे निवडणूक लढायला. अहो ज्यांच्या सोबत जनता आहे, प्रामाणिकपणे काम करतोय, जनता आमच्या सोबत आहे, तुम्ही निवडणूक लढा ना, मग शांततेच्या मार्गाने लढा ना. असं गुंडागर्दी करून, फायदोस करून आणि प्रभागातल्या जनतेला वेठीस धरून यापुढे हे सहन केलं जाणार नाही. पोलिसांना विनंती की त्यांनी तात्काळ या हरामखोर या सागर देशमुखला त्याच्या साथीदारांना पकडलं पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे, अन्यथा पक्षीय वरिष्ठ लेवलपासनं तर नागरिकांपर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय. सागर देशमुख आणि
सतीश सोनवणे इथे सभागृह नेते जे आहेत त्यांच्यामध्ये किरकोळ काहीतरी कारवाई आपसामध्ये चालू होत्या, त्यामध्ये पोलिसांनी दखल घेऊन सर्वांवरती प्रतिबंधक कारवाई सुद्धा आपण केलेली आहे. 107 प्रमाणे आपण प्रतिबंधक कारवाई केलेली होती आणि इथं आपण पेट्रोलिंग पण ठेवली होती काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. त्याचप्रमाणे आता जो प्रकार घडलेला आहे तर त्याच्या अनुषंगाने आता CCTV फुटेज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मी स्वतः CCTV फुटेज आता बघितलेलं आहे. जी काही कारवाई आहे ती त्यांची तक्रार घेऊन नियमानुसार कारवाई होऊन आरोपी अटक करण्याची प्रक्रिया त्वरित आम्ही सुरू करणार आहोत. सर, त्याचा काही बंदोबस्त यापूर्वी दोन वेळेस अशा घटना घडलेल्या, आज दिवसा ढवळ्या घटना घडलेल्या. अच्छा, तर ठीक आहे. आता जे माझ्या या काळामध्ये जी घटना घडलेली आहे या वर्ष 16 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ही पहिलीच घटना आहे त्यांच्यामध्ये झालेली. तर नियमाप्रमाणे आम्ही त्यांची तक्रार घेऊन त्याचा पंचनामा होईल. आता त्याचप्रमाणे CCTV फुटेजचा अभ्यास करून आरोपी आयडेंटिफाय केले जातील आणि त्यांना अटक करण्याचे लवकरात लवकर अटक करण्याचे पोलिसांमार्फत प्रयत्न केले जातील. सभागृह नेते सतीश बापू यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला झाला. आमच्यावर जरी शांततेचे संस्कार असले तरी पण आमच्यावर हल्ले होत असतील तर आमची ती अडवण्याची ताकद आहे आणि परतवण्याची पण ताकद आहे. त्यामुळे कोणीही असे भ्याड हल्ले करण्याची हिंमत करू नये, नाही तर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. एवढं आमचे महापालिकेचे सभागृह नेते सतीश बापू सोनवणे यांचं जे कार्यालय फोडलंय किंवा गाडी महापालिकेची गाडी फोडली आहे, सरकारी वस्तू फोडणं हा कायद्याने फार मोठा गुन्हा आहे आणि आम्ही सर्वजण या सर्व गोष्टीचा निषेध करतो. पण CP साहेबांनी, इथले SCP साहेबांनी आणि PI साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय का सर्व गुन्हेगारांना आम्ही लवकरात लवकर आज संध्याकाळपर्यंत अटक करू. त्या दृष्टीने आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, CP साहेबांनी पण केलेलं आहे की असा कुठलाही प्रकार परत गैरप्रकार घडणार नाही, त्या बाबतीत त्यांनी आश्वासित केलेले आहे आम्हाला. न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, SNN मीडिया, नाशिक.